अगदी मनापासून स्वागत आज आपण ना एकदम प्युअर हळद कशी तयार करायची ते बघणार आहोत पण त्याआधी करायला विसरू नका आणि व्हिडिओ संपूर्ण बघा चला तर आता तुम्हाला इथे हळद पावडर देते एकदम अशी मस्त कलर आलेला आहे हळदीला सध्या आपण मसल्यांसोबत येणार हळद पावडर पण देणार आहोत आता सध्या मी तुम्हाला एकच किलो हळद इथे दाखवलेली आहे रेसिपी करण्यासाठी तर ज्या आपण ताईंना घरच्या घरी हळद पावडर तयार करायची ना त्या रेसिपी चॅनल वरती व्हिडिओ बघून करू शकता रोजच्या आहारामध्ये स्वयंपाकामध्ये वापरली जाणारी हळद पावडर आज आपण एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीमध्ये करणार आहोत एक किलो हळदी पावडर केली ना तर घरामध्ये चार पाच माणसे असेल तर वर्षभर हळद पावडर व्यवस्थित पुरते आणि हळद पावडर स्टोर करण्यासाठी शक्यतो काचेच्या बरणीचाच वापर करा आणि त्यामध्ये एक हिंगाचा खडा ठेवा म्हणजे हळदीची स्मेल उडून जात नाही एक किलो हळदी पावडर करण्यासाठी इथे मी एक किलोच्या प्रमाणामध्ये हळकुंड घेतलेली आहे ही हळकुंड सेलम या जातीची घेतलेली आहे हळदीमध्ये बरेच प्रकार असतात तर सेलम ही हळदीची जात आहे ना एक नंबर असते प्युअर असते आणि आज आपण हळकुंड आणल्यापासून ते हळद पावडर तयार करण्यापर्यंतच्या सर्व काही बारीक सारीक टिप्स व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा हळकुंड बाजारातून आणल्यानंतर सर्वात आधी दोन ते तीन पाण्याने ते धुवायचे कारण त्यावरती बऱ्याच खकाना धूळ लागलेले असते हळकुंड जरी तुम्हाला एकदम पिवळी दिसली ना तरी ती घरी आणल्यानंतर धुतल्यानंतर तिचं पाणी तुम्ही बघू शकता एकदम असं काळसर पाणी निघतं त्यामुळे हळदीचा कलर पण चेंज होऊ शकतो त्यामुळे आपल्याला ही हळद्यांना हो स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून इथं ठेवायची आहे आणि कडकडीत कोड़ उन्हामध्ये चांगली दोन दिवस ही वाळू द्यायची आहे तर उन्हात वाळवताना आपल्या त्यावरती हात पण फिरवायचा आहे म्हणजे खालची वरची सर्व बाजू उन्हात कडकडीत वाळली पाहिजे तर हे बघा दोन दिवस मी आहे ना छानपैकी कडकडीत उन्हात वाळवली आहे आपल्याला हळद पाण्यामध्ये भिजत वगैरे अजिबात ठेवायची नाही फक्त धुऊन वाळवायची आहे अशा प्रकारे हळकुंड छान कडक वाळल्यानंतर एकत्र गोळा करून घेतली आणि त्यानंतर आता ही हळकुंड आपल्याला खलबत्त्यात टाकून फोडायची आहे शक्यतो खलबत्ताच वापरा कारण हळद फोडताना इकडे तिकडे उडते ना, ना त्यामुळे तर लोखंडी खलबत्ता घेतलेला आहे मी आहे ना थोडीफार फोडून घ्यायची खूप जास्त बारीक पण नाही करायची कारण ही चक्कीमध्येच आपल्याला दळून आणायची कारण हळद पावडर करण्यासाठी ना हाय पावरचं मिक्सर आपल्याला पाहिजे पण मिक्सरमध्ये न दळता आपण चक्कीमध्ये दळू कारण मिक्सर बिघडण्याची शक्यता आहे त्यामुळे घरी अजिबात हळद आपल्याला बारीक करायची नाही आहे आता ही सर्व काही या प्रकारे मी फोडून घेतली तुम्ही बघू शकता फोडल्यानंतर पण आतमध्ये एकदम पिवळा कलर दिसतो आहे ना कलर एकदम प्युअर आलेला आहे हळदीला अजिबातही हळद काळी किंवा व्हाईट अशी निघालेली नाही आहे आता आपल्याला ही चक्कीमधून दळून आणल्यानंतर अशा प्रकारे मिळते तर तुम्ही बघू शकता एकदम बारीक हळद पावडर झालेली आहे घरी आणल्यानंतर पुन्हा मी याला चाळण मारून घेतली काही कचरं वगैरे असलं तर ते निघून जातं आणि हे बघा आपली हळदी पावडर एकदम प्युअर अशी घरच्या गर घरी तयार झालेली आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची माझी हळदी पावडरची रेसिपी आवडली तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि घरच्या गर घरी अशी हळदी पावडर करून तुम्ही नक्कीच रोजच्या आहारामध्ये वापरा आणि याआधी पण मी तुम्हाला सांगितले हे मसाले असून येतं हळदी पावडर यामध्ये एक छोटासा हिंगाचा घडा टाकून ठेवा म्हणजे त्याचा स्वाद टिकून असतो तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर तुमच्या नातेवाईकांनाही शेअर करा अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी सोबत परत आपण भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय